राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचा प्रयत्न. P52 क्रिकेट व स्केटिंग अकॅडमीचा विटात शुभारंभ. विटा शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळवण्यासाठी विटा येथे P52 स्केटिंग व क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या ठिकाणी क्रिकेट व स्केटिंग या खेळांना लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, साहित्य व चांगले कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भारतीय आईस हॉकी संघाचे खेळाडू सूरज पवार व स्वरांजली कैलास सुतार यांच्या हस्ते अकॅडमीचे उद्घाटन झाले. या अकॅडमीतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास अकॅडमीचे प्रमुख सूरज पवार यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी सूरज पवार. मी देखील एक स्वतः खेळाडू आहे आणि ही अकॅडमी उभी करत असताना आमच्या डोक्यामध्ये फक्त एकच दृष्ट होऊन होता की ग्रामीण भागातील देखील खेळाडू मोठ्या स्तरावर खेळले पाहिजे. हा एकमेव मोटो घेऊन आम्ही आता ही अकॅडमी पूर्णपणे विटामध्ये आपण रन करत आहोत. विटा व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील जे खेळाडू असतील ते मोठ्या स्तरावर खेळवणे, त्यांना तिथपर्यंत पोहोचवणे हे याच्या पाठीमागचा आमचा दृष्टिकोन आहे. मोठ्या प्रमाणात आम्ही जे लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभं केलेलं आहे. ऑस्ट्रेलियन ॲस्ट्रोटर्फसारखे जे आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी विट्यामध्ये नव्हत्या त्या आपण उपलब्ध केलेल्या आहेत. बॉलिंग मशीन, बऱ्याचशा गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये लागणाऱ्या. आणि क्रिकेटचे एक उत्कृष्ट कोच सागर कोरे सर, जे स्वतः एक मोठे खेळाडू आहेत, त्यांना घेऊन आपण ही अकॅडमीतून पुढच्या काळात रन करतो आहे. त्याचबरोबर स्केटिंगमध्ये जिगर राठोड आणि स्वतः मी दोघं लक्ष घालून कोणत्याही बोगस खेळामध्ये खेळाडूंना न जाऊन देता किंवा त्यांना न खेळवता चांगल्या खेळामध्ये आणि ज्यामध्ये खेळाडूंचा फायदा आहे, खरंच त्या खेळाला स्कोप आहे, अशा खेळांना घेऊन आपण या ठिकाणी इथून पुढच्या काळात या ठिकाणी P52 स्केटिंग आणि क्रिकेट अकॅडमीच्या मार्फत वाटचाल करणार आहे. तरी मला विट्यातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळेल आणि आम्ही त्यांना मोठ्या स्तरावर खेळू ही एकमेव अशी इच्छा आणि आशा आम्ही बाळगून या ठिकाणी अकॅडमीचा आज आम्ही ओपनिंग करत आहोत आणि उद्यापासून आम्ही पहिली बॅच आमची सुरू करत आहोत. लवकरच P52 क्रिकेट अकॅडमी आणि स्केटिंग अकॅडमी तुम्हाला विट्यामध्ये आणि विट्याच्या बाहेर राज्यस्तरावर आणि नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळाडू घडवण्याचं काम या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही, हाच एक विश्वास मी तुम्हाला अकॅडमीच्या ओपनिंगच्या माध्यमातून देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. P52 अकॅडमी ही ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट अकॅडमी म्हणून चर्चेत येत आहे. यावेळी उद्योजक शंकर बुधवाणी सर, युवा नेते प्रताप सुतार, डॉक्टर जाधव, राकेश उबाळे, विकास चव्हाण, सागर कोरे सर, जिगर राठोड सर, नागेश आमटे, कृष्णदेव पवार, नगरसेविका वैशाली प्रताप सुतार व युवा नेते पवन सुतार आणि विद्यार्थी उपस्थित होते. आज विटा या मंडळीत आज एक खूप मोठी अकॅडमीचं आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे विट्याच्या एक उद्योन्मुख खेळाडूंसाठी. P52 ही अकॅडमी आता आजपासून रन होते. क्रिकेट आणि स्केटिंग हे दोन खेळ या ठिकाणी चालू होत आहेत. या ठिकाणच्या जे कोचेस आहेत सूरज सर आणि सागर कोरे सर यांना राकेश उबाळे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. व येणाऱ्या उद्योन्मुख खेळाडूंसाठी खूप चांगली ॲपॉर्च्युनिटी आहे की अशी ॲपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रामीण भागात कधीच नाही मिळणार. ही खूप मोठी गोष्ट आहे ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी की आमच्या सांगली जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सर्वात मोठी अकॅडमी आजपासून इथं रन करणार आहे. तर माझी एक सर्व उद्योन्मुख खेळाडूंना एक विनंती आहे की या अकॅडमीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊन एक चांगलं क्रिकेट व चांगलं स्केटिंग एक नॅशनल लेवलचं खेळावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि P52 दोन्ही कोचेसला माझ्याकडून हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.